नवव्या व्हर्च्युअल कट्ट्यामध्ये हटके मुसाफिरीच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण आज अजून एका भन्नाट विषयावर बडबड करणार आहोत आणि आज आपल्याशी बोलायला आलेली आहे गार्गी. आणि गार्गीच्या आपल्याला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की गार्गी एक फंटॅस्टिक जिओलॉजिस्ट आहे आणि ती जिओलॉजीला आपल्याला आज भारी गमती जमती काय काय आपल्याला ती सांगणार आहे. तर गार्गीच्या बद्दल थोडस आधी आणि मग कट्ट्याच्या संदर्भात काय ज्या काही सूचना असतील त्या थोड्याशा, पण गार्गीच्या संदर्भात आधी की गार्गी आज आपल्याशी जे बोलणार आहे. गार्गी तुला स्क्रीन जर शेअर करायचं असेल तर सुरुवात कर म्हणजे मग आपल्याला. अगं इकडे ना स्क्रीन शेअर केल्यावर म्हणजे ते होस्ट डिसेबल्ड शेअरिंग असं आलंय. स्नेहल, हा स्नेहल ते बघते तोपर्यंत मग आपण हे करूया. तर गार्गी आज ऍक्च्युली बोलणार आहे की स्टोरी ऑफ अर्थ आणि इव्होल्युशन ऑफ अर्थ स्टोरी ऑफ इंडिया अशा स्वरूपात. त्यामुळे काय काय ती करणार आहे, काय काय ती बोलणार आहे आपण ऐकूया की इन जनरल द इव्होल्युशन ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट ह्या दृष्टिकोनातून ती बोलणार आहे आपल्याशी. तर गार्गीचं थोडस आपल्याला बायो आपल्याला ऐकायचंच आहे आता, कारण गार्गीने भरपूर भन्नाट गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये ती बीएससी पर्यंत ती झेवियर्स मध्ये होती, बीएससी जिओलॉजी केलंय गार्गीने आणि त्याच्यानंतर ती मास्टर्स साठी ऍक्च्युली आयआयटी रुरकीला उत्तराखंडला होती आणि आता सध्या ती भारी काम काय करते तर ती सध्या पीएचडी करते आहे अर्थ सायन्सेस जिओलॉजिकल सायन्सेस मध्ये आणि तिचं मुख्य काम आता जे आहे ते हिमालयन जिओलॉजी मध्ये आहे. ते हिमालयातले वेगवेगळे भाग, ह्या हिमालय हा भूभाग असा तो कसा डेव्हलप झाला आणि कसा कसा इव्हॉल्व्ह होत गेला काळानुरूप, त्यामुळे त्याच्यातले काय काय भन्नाट आज काही संदर्भ असतील तर ते गार्गी आपल्याला सांगणार आहे. आणि गार्गीचं अजून एक भारी गोष्ट अशी आहे की गार्गी खूप छान इलस्ट्रेटर आहे, त्याच्यामुळे गार्गी आता तिच्या दोन म्हणजे शी हॅज टू डिफरंट पॅशन्स. कारण ती पत्थर के सनम आहे, तिने ऑलरेडी आपलं सांगितलं ते, तर ती पत्थर के सनम तिचा तो भाग आणि तिचं एकूण चित्र काढणं किंवा चित्र काढायला आवडणं ते तिने एकत्र केलं आणि आत्ताची जी इलस्ट्रेशन वेगवेगळी ती दाखवणार आहे त्यातली काही इलस्ट्रेशन तिची स्वतःची पण आहे, त्याच्यामुळे एक जी आपण शेअर केली होती आधी ती पण. तर नेहमीच्या फॉर्मॅट प्रमाणे आपण जाणार आहोत आता की गार्गी 35-40 मिनिटं बोलणार आहे आणि गार्गीला मध्येही प्रश्न घ्यायला काही हरकत नाहीये, ऍज लॉंग ऍज शी आय मीन शी शुडंट गेट डिस्ट्रप्टेड ऑर डिस्ट्रॅक्टेड ऍज सच. म्हणून आपण काय करूया की आपण चॅट लाईन मध्ये ते प्रश्न लिहून ठेवूया. समजा एखादा प्रश्न असा आला की आपल्याला लगेच त्याचं घ्यायलाच पाहिजे आत्ता आणि आपण त्याच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे तर आपण तो लगेच घेऊया, अन्यथा आपण सगळ्यात शेवटी घेऊया. तो म्हणजे मी मायसेल्फ बिंग अ जिओलॉजिस्ट आय एम इन गुड शूज की मी आता बघू शकते की अरे हे प्रश्न आपल्याला आत्ताच व्हायला पाहिजे आणि करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनात मी लगेच तो प्रश्न गार्गीकडे पोहोचवेन, गार्गी आपल्याला त्याच्याबद्दल लगेच सांगेल ऍज सच आणि मग नंतर परत एकदा क्यूएनए आपलं जे नेहमीचं प्रश्नोत्तरांचं सेशन असतं ते आपलं आपण अर्धा तास म्हणतो ते आणि ते चालू राहतं, तर तसं आपण करणार होतो आज. तसंच गार्गी तू सुरू करू शकतेस. तुम्हाला स्क्रीन दिसते ना माझी? हो दिसते. तर हॅलो एव्हरीबडी, आणि आज आपण थोडस इव्होल्युशन ऑफ अर्थ या टॉपिक वरती बोलणार आहोत. तर नॉर्मली इव्होल्युशन ऑफ अर्थ म्हटलं की सगळे इव्होल्युशन ऑफ लाईफ याच्यावरती डिस्कस करतात, पण आज आपण थोडस बघूया की ऍक्च्युली ही जी अर्थ आहे ही अशी अर्थ अशी कशी झाली. फक्त एवढ्याच छोट्या गोष्टीवरती आपण आज कॉन्सन्ट्रेट करूया आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया की आपल्याला इंडियाची स्टोरी बनवता येते का काही. आय एम शुअर की तुम्ही सगळ्यांनीच हे असे काही कलरफुल डायग्राम्स खूप ठिकाणी बघितले असतील, खूप लोक त्याच्यावर बोलले असतील आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यातून सांगितल्या असतील लोकांनी. तर ऍक्च्युली हे असतात काय? तर आता जर तुम्ही याच्यामध्ये बघाल तर याच्यामध्ये काय काय दिलेलं असतं की याच्यामध्ये नॉर्मली दिलेलं असतं की काही एजेसची नावं असतात, काही टाइम्सची नावं असतात, त्याला काय बोलतात, त्याला काही विशिष्ट ठिकाणांची नावं दिलेली असतात. तर मग त्याचं जे टाइम, मग त्याच्यानंतर इव्हेंट आणि मग त्याच्यानंतर काय होतं की ते जे इव्हेंट आहेत ते आपण तिकडे मार्क केले, मग त्याच्यानंतर आपण तो पूर्ण सिक्वेन्स बघितला की आपल्याला मिळतं तो एक इव्होल्युशन पॅटर्न. तर इव्होल्युशन पॅटर्न म्हणता येईल हा अर्थचा. तर आपण जर या पर्टिक्युलर गोष्टीला असं विचारात घेतलं की ही अर्थची टाइमलाईन, तर आपण कसं फेसबुक इंस्टाग्रामवरती जसे आपण फीड्स ऍड करत असतो आपल्या आयुष्यात काही घडल्यावर, तसंच अर्थ पण या टाइमलाईनमध्ये काय जे काय घडलेलं असतं ते आपण नमूद करतो. तर असाच एक
थोडासा फॉर्मल फॉर्मॅट आपल्याकडे असा आहे. इंटरनॅशनल क्रोनोस्टॅटिग्राफिक चार्ट हा ICS म्हणजे इंटरनॅशनल कमिशन ऑफ स्टॅटिग्राफी त्यांनी प्रत्येक वर्षी ते अपडेट करत असतात. तर इथे हा जो छोटासा सर्वात पहिला एक नाव बघत असू पण मेघालयन, तर कदाचित तुम्ही वाचलं असेल थोड्या महिन्यांपूर्वी हा जो एज आहे हा नवीन ऍडिशन झाली, तर त्याच्या म्हणजे खूप असं कौतुक वगैरे झालं. तो एवढ्या गोष्टी जर एवढं कौतुक होऊ शकतं तर दिस हॅज बीन थ्रू अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम. तर आपण ह्याच्याबद्दल थोडीशी जाणून घेऊया. तसं बघायला गेलं तर हा राईट साईडचा जो आपण हा बघतोय 87%, तर असं म्हटलं पाहिजे की हा जो 87% आहे त्याच्याबद्दल आपल्याला मॅक्सिमम नॉलेज पाहिजे आणि या 12% बद्दल आपल्याला कमी म्हणजे 12% नॉलेज पाहिजे. पण ह्याच्या अपोजिट आहे, एकदम अपोजिट, हे 87% जे आहेत ते आपल्याला ऑलमोस्ट माहीत नाही, म्हणजे माहिती आहे थोडेसे, पण कम्पेअर टू धिस वी हॅव अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन ओनली ऑन दिस 12%. आणि आपण जर इथे बघितलं हा जो 1.8 मिलियन इयर्स पासून आहे माणूस असं म्हणता येईल, मॅन ह्युमन बीइंग, हे जे इव्होल्यूशन झालं त्यांचं हे एव्होल्यूशन भागामध्ये. तर आपण जर कम्पेअर केलं या पूर्ण 100%, तर हा पर्सेंट मॅक्सिमम 1.5% असेल. तर असं आहे की आपण फक्त याच एरियामध्ये ह्याच्या पण आपण आता जे जगतोय ते या रेड लाईन एवढं पण असेल. तर त्याच असं बघायला गेलं तर आपण काहीच नाही होत या पूर्ण अर्थच्या एव्होल्युशन मध्ये पण, पण तरी सुद्धा आपण खूप इम्पॉर्टंट भाग प्ले करतो. आता हे तुम्हाला इकडे एरोज दिसले असतील 5, तर ह्याच ऍक्च्युली आपण नंतर डिटेल मध्ये बघूया. पण मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की हे 5 जे आहेत ह्याला म्हणतात मास एक्सटेन्शन इव्हेंट. तर ह्या पूर्ण एव्होल्युशन मध्ये फक्त इव्होल्युशनच झालं का तर नाही, म्हणजे फक्त स्पीशीज आल्याच नाही तर त्या खूप प्रमाणामध्ये एक्सटेंड पण झाल्या आणि त्याचे काही फेजेस होते ज्या फेजेसमध्ये त्या एक्सटेंड झाल्या. तर ते हे 5 खूप मास एक्सटेन्शन इव्हेंट्स म्हणतात त्याला. आणि असं पण म्हणतात की 6वी मास एक्सटेन्शन इव्हेंट इथे 0 वरती पण सुरू आहे, कारण खूप सारे स्पीशीज एक्सटेंडच्या वर्जवरती आहेत. आणि थोडस आपण या विषयावरती बोलूया की नॉर्मली आपण इयर किंवा डिकेड किंवा सेंचुरी किंवा अगदी म्हणायला गेलं तर एक म्हणजे एक मिलिनियम एवढंच आपण डिस्कस करतो. पण आता आपल्याला एक इयर माहितीये, कारण आपल्याला एक इयर म्हणजे आपला बर्थडे एकदा येतो हे माहितीये आपल्याला. 10 वर्षांमध्ये आपण 10वी होतो हे माहितीये. 100 वर्षांमध्ये आपण पुढच्या सेंचुरीमध्ये जातो. मग 1000 मिलियनियर्स मिलेनियम आपल्याला माहितीच आहे की एक मिलेनियम कम्प्लीट होतं. मग 10,000 इयर्स आपण ऐकलंय, कारण 10,000 इयर्स बीसी नावाचा एक मूवी आला होता आणि जिओलॉजिकली तो एवढा काही खास नव्हता. पण एनिवे आणि हा क्विक नोट, लाईक इफ यू वॉन्ट टू स्विच टू इंग्लिश इफ इट्स इझियर फॉर यू इंग्लिश अँड हिंदी दिस इज स्टिल फाईन. म्हणजे असं आहे ना की आता मला ओके ठीक आहे चालेल. कसं आहे लाईक आय थिंक विच एव्हर इज इझियर फॉर यू. ओके चालेल चालेल. ओके सो इकडे 100,000 इयर्स, सो 100,000 इयर्स इज where we get a bit uncomfortable. What exactly does it mean? Tar 100,000 years manje fakta deva human homo sapiens sapiens tyachi evolution khup changlya paddhatine jhali ani ata aplyala kay karayche aplyala yacha pan pahilay. Tar apan ajun ek zero add karun baghitla tar to hoto 1 million. आपण ऍटलिस्ट मिलियन मध्ये तरी आलेलो आहोत. तर आता 1 मिलियन हा जिओलॉजिकली खूपच इनसिग्निफिकंट आहे, म्हणजे नॉर्मल कॉन्व्हर्सेशन मध्ये 1 मिलियन म्हणजे काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी असतं. पण 1 मिलियन इयर इज अन एरर एज इन जिओलॉजी, सो इट इज द
बेसिक द फंडामेंटल युनिट असं म्हणता येईल. आणि मग त्याच्यानंतर आपण झिरो वाढवत वाढवत गेलो, मग आपल्याला मिळालं 15 बिलियन. सो आता आपल्याला एक थोडा स्केल कळत गेला की आपण कोणत्या किती ड्युरेशनची गोष्ट करतो. सो इफ वी कॅन गो बॅक देअर, वी ऑल नो की 15 बिलियन इयर्स मध्ये बिग बँग झालं. सो युनिव्हर्स फॉर्मेशन झालं, मग त्याच्यानंतर ते सोलार सिस्टीम फॉर्म होईपर्यंत आपल्याला माहिती आहे नॉर्मली. आणि हे आज नाही बोलायचं आहे आपण, आपण फक्त अर्थवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर 5 बिलियन इयर्स इज अ मार्क वेअर वी हॅव द फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम. तर सोलार सिस्टीम फॉर्म झाली म्हणजे फक्त सूर्याचा पोझिशन फिक्स झाली आणि कोणते प्लॅनेट रिव्हॉल्व करणार हेच फिक्स झालं. पण त्या प्रत्येक प्लॅनेटचं फॉर्मेशन झालं होतं का, त्यांचं क्रिएशन झालं होतं का आणि त्यांचं एव्होल्युशन झालं होतं का, तर नाही. ते व्हायला ऑब्व्हियसली वेळ लागणार आहे. सो इफ हिअर 4.6 बिलियन इयर्स वी हॅव द फॉर्मेशन ऑफ, म्हणजे ते सॉलिडिफाय व्हायला सुरुवात झाली हळूहळू आणि इट स्टार्टेड इट्स स्टोरी. सो नाव वी आर कॉन्सन्ट्रेटिंग. सो इकडे 4.46 मिलियन इयर्स गेलंय. गार्गी गार्गी ऍक्च्युअली तुझा व्हिडिओ स्विच ऑफ कर, कारण तुझा ऑडिओ ब्रेक होतोय. ओके कूल. हॅलो. परफेक्ट ग्रेट. तर आता आपण स्टार्ट करूया एकदम ओल्ड पासून न्यू पर्यंत येऊया. सो आता आपण नॉर्मली बघायला गेलो तर आपण यंग पासून सुरू करतो आणि ओल्ड पर्यंत जातो. पण ॲज अ जिओलॉजिस्ट किंवा अर्थ सायन्सचा कोणीही माणूस तुम्हाला हेच सांगेल की नो नो, वी ऑलवेज गो फ्रॉम ओल्ड टू यंग. तर मग आता आपण ठीक आहे, तर हेडियन एरा नावाचा एक पहिला एरा होता. त्याच्यानंतर आपल्याकडे आर्कियन नावाचा एरा झाला, मग प्रोटेरोझोइक. आता या शब्दांनी आपण कन्फ्यूज बिलकुल नाही व्हायला पाहिजे, कारण खूप सोपे मिनिंग्स आहेत त्या गोष्टीचे. तर हेडियन ग्रीक गॉड हेड वरती आहे. हेड इज द गॉड ऑफ अंडरवर्ल्ड. तर अंडरवर्ल्ड म्हणजे काय, एकदम म्हणजे खूप मिटिओराइट इम्पॅक्ट होत होता आणि एव्हरीथिंग वॉज ऑलमोस्ट इन फायर. सो आपण तिथपासूनच सुरू करूया. आता हेडियन इयॉन, तर ह्याच्यामध्ये काय झालं की आपल्या खूप प्रकारात खूप प्रमाणात मिटिओराइट इम्पॅक्ट होत होता. त्याच्यामुळे अर्थ जरी डिसाईड केलं असतं तिने की मला शांत व्हायचंय, तो आय मीन बट इट वॉज नॉट पॉसिबल. ह्या 5 मिलियन इयर्स मध्ये 4,600 or 4,500 पासून अप्रॉक्सिमेटली 4,000 पर्यंत. सो झालं असं की आपला चंद्र मून आहे, इट गॉट सेपरेटेड. मग मिटिओराइट इम्पॅक्ट खूप असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडे जे काही हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स होते ते आपल्या अर्थवरती आले, त्याच्यामुळे वॉटर डेव्हलप झालं. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अर्थच्या कोर मध्ये ते आयर्न आहे, निकेल आहे, त्याच्यामुळे एक डायनामो. तर तो जो डायनामो आहे तो डेव्हलप झाला या वेळात. आणि त्याच्यानंतर हळूहळू ही जो हा जो लँड तयार व्हायचा जो पार्ट आहे तो सुरू झाला. तर याच्यानंतर आता हे बघा, हे जे लाल स्पॉट्स आहेत इकडे, हे लाल स्पॉट्स, दीज आर द ओनली प्लेसेस वेर वी हॅव द एव्हिडन्सेस ऑफ हेडियन रॉक्स. तर आता हेडियन रॉक्स तिथेच मिळतात म्हणजे याचा अर्थ काय,
की ते खूप चांगल्या प्रमाणात प्रिझर्व झाले किंवा फाउंड इन द एरियाज. आणि 2019 मध्ये ऍक्च्युली पेपर आला होता आणि तो एका प्रोफेसरनी लिहिला होता जो इथेच काम करतो बस्तर क्रेटॉन इफ एनीवन नोज ओडिसामध्ये. तर ओडिसामध्ये पण 4.2 बिलियन इयर एज देणारा आपल्याला एव्हिडन्स सापडलेला त्याच्यामुळे लाईक वी शुड बी व्हेरी प्राऊड. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे आला आर्कियन. आर्कियन म्हणजे बेसिकली तिथून सगळ्याची सुरुवात झाली ओरिजिन. तर इथे तुम्ही बघत असाल जो डार्क ब्राऊन कलरचे रॉक्स तेवढे आर्कियनचे म्हणजे थोडस वाढलं एव्हिडन्स हेडियन पासून पण तरी सुद्धा आपल्या हाती काहीच लागलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. कारण खूप कमी प्रमाणात एव्हिडन्स असला की आपल्याला स्टोरी बनवणं पण खूप डिफिकल्ट जात. तर हा आपल्याला इंडियाचा मॅप इथे दिसतोय. तर इथे हे जे पिंक कलरचं दिसतंय ना दीज पिंक पार्ट ऑन दिस मॅप इज ऍक्च्युली द रॉक फ्रॉम आर्कियन. आणि त्याच्यानंतर हे ब्राऊन जे आहेत ते अजून यंगर आणि सक्सेसिव्ह ऑल द अदर कलर्स बट राईट नाऊ वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन दिस पिंक. सो इफ यू कन्सिडर कन्सिडरेबल अमाउंट ऑफ रॉक्स वी कॅन फाइंड आणि त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन ऑफ दिस टाइम इन्क्रीजेस. सो आपण जे काय बोलतोय ते आपण जास्त कॉन्फिडन्सनी बोलू शकतो. आणि मग त्याच्यानंतर आपण बघू शकतो की तसं बघायला गेलं तर लँड मास जे होतं ते खूप कमी होतं. आता एवढं स्कार्स लँड मास आहे अर्थमध्ये हे आहे 3000 मिलियन. आता 3000 मिलियन इयर्स म्हणजे थोडं आपण पुढे आलो आर्कियनच्या मध्ये होत आपण. आणि मग त्याच्यानंतर वॉट वी हॅव इज देर इज समथिंग नोन एज सुपर कॉन्टिनेंट. म्हणजे आता सुपर कॉन्टिनेंट आता हा जो पहिला सुपर कॉन्टिनेंट आपण बघितला तर ऍक्च्युली हा रेड मास जेवढा आहे तेवढाच आहे. मग त्याला सुपर कॉन्टिनेंट का म्हणतात कारण तो तर एवढाच छोटा आहे लाईक इट इज रिअली रिअली स्मॉल. सो वाय इज इट कॉल्ड सुपर कॉन्टिनेंट. इट इज कॉल्ड सुपर कॉन्टिनेंट फॉर द ओनली फॅक्ट दॅट इट वॉज द ओनली रॉक. तर आता काहीच नसेल तर वॉट एव्हर इज देअर इज सुपर. So that's because we had only one continent. So it was called super continent. And after that, we started accumulating many land masses and then forming one continent. So ikkada tumhi baghu shakal. So after that, we have Ur. Ur is a super continent which is very famous. And it consists of India, Africa, Antarctica, Australia. So all of them are really far away right now, but all what we can see is they made up one supercontinent once upon a time. So it's not like that ki ek supercontinent tutlyavarti dusra nirman vayacha asal nahi hai. Thoda break aadhich vhayla lagayche and after a certain while we got the entire image that something else has formed. So that something else is a different supercontinent. So here we have another supercontinent known as Canorland. So if you actually see, India is a part of many, many supercontinents. So we can see that India has been there since almost 3000 and even greater million years ago. So it's a great thing. Okay, what happened? गार्गी हा थोडं मध्ये मध्ये तुझा आवाज ऍक्च्युली ब्रेक होतोय तर तू विदाउट कॉर्ड जरा ट्राय करतेस का? तुझे हेडफोन्स असतील तर विदाउट हेडफोन्स आणि तुझे माईक. अच्छा एक सेकंड. हा हॅलो माझा आवाज येतोय का? हो आता व्यवस्थित होतोय. हा ठीक आहे. ओके तर म्हणजे असं आहे की आर्कियन इट्स नॉट लाईक 10 इयर्स टू बी हॅव्हिंग अ व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम. इट वॉज ऑलमोस्ट 2500 मिलियन इयर्स.
सो द स्पॅन इज रिअली लार्ज अँड देर वर सो मेनी थिंग्स हॅपनिंग. तर काय काय गोष्टी झाल्या, सो वी ऑलरेडी हॅव वॉटर माइंड यू, सो आपल्याकडे पाणी आहे, सनलाईट आहे अँड अ बिट ऑफ लँड ऑल्सो वी हॅव. सो देर वॉज द फर्स्ट सायनोबॅक्टेरिया विच वॉज द फर्स्ट लिव्हिंग बिंग टू कम ऑन द सर्फेस ऑफ आय मीन इनसाईड द ओशन्स. अँड देन वॉट वी हॅड इज द फर्स्ट फोटोसिंथेसिस. सो वॉट एव्हर मटेरियल दॅट इज फॉर्म्ड आउट ऑफ फोटोसिंथेसिस, इट मेड द एफई, द एलिमेंट एफई इन ओशन टू सेटल डाऊन बिकॉज इट टूक द ऑक्सिजन विथ इट अँड दॅट्स वेन द ऑक्सिजन वॉज रिलीज्ड इन द ओशन. आणि जेव्हा ऑक्सिजन रिलीज झाला तेव्हा हे जे सायनोबॅक्टेरिया होते, सो दे कुडंट लिव्ह इन अ ऑक्सिजनेटेड एनवायरमेंट. आणि द अमाऊंट ऑफ एनरोबिक बॅक्टेरिया वॉज व्हेरी हाय. तर मग काय झालं, ऍज द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इन्क्रीज इन द ओशन वॉट हॅपन्ड इज दे कुडंट लिव्ह. सो आफ्टर अ सर्टन वाईल देर वॉज अ व्हेरी ग्रेट मास एक्सटिंक्शन ऑफ दिस सायनोबॅक्टेरिया. बट बाय दॅट टाइम वॉट हॅड हॅपन्ड की ऑक्सिजन वॉज फुल्ली फिल्ड इन द ओशन्स. तर मग फुल्ली फिल्ड इन द ओशन्स वेअर इट कॅन गो, तर तो ऑक्सिजन ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज झाला. सो ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज झाला म्हणजे तो ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजन. सो दॅट्स वेअर द फर्स्ट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन वेंट इन साइड द ॲटमॉस्फिअर. आणि इथे आपण बघू शकतो की म्हणजे 1000 मिलियन इयर्स मध्ये ऑलमोस्ट 18% ऑफ ऑक्सिजन इन्क्रीज वॉज सीन. आणि आता 18% म्हणजे खूप कमी वेळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन वाढला. सो झालं काय की सायनोबॅक्टेरिया विच वॉज इन रिड्युसिंग कंडिशन आय मीन नॉन ऑक्सिजनेटेड कंडिशन्स ते ऑलमोस्ट एक्सटिंक्ट झाले. आणि काय झालं तर ऑक्सिजन वापरणारे ऑर्गॅनिझम्स जे होते ते आता यायला लागले. सो व्हॉट वी हॅव 2.5 बिलियन इयर्स वी हॅव दिस सीन्स आणि हे जे ग्रीन आहे, सो ग्रीन इज द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. गार्गी गार्गी परत शब्द रिपीट कर, ब्रेक झाला आवाज. शब्द हा म्हणजे तू आता जस्ट काय झालं असं म्हणाली ते कळलं नाही. स्नोबॉल अर्थ मे बी. हा मी फक्त बोलले की लाल लाईन बघा ही. हा हा ओके ओके हा ते नाही ब्रेक झाला आवाज. अच्छा ठीक ठीक. हा तर ही लाल लाईन जर आपण बघितली, सो अलॉंग दिस लाईन देर इज अ व्हेरी ड्रॅस्टिक चेंज इन दिस ग्रीन लाईन. सो ही जी ग्रीन लाईन आहे अशी जम्प घेते इथे आणि अशी इथे जाते. सो दिस इज बेसिकली ऑक्सिजन परसेंटेज. सो वी हॅव अ व्हेरी व्हेरी सडन इन्क्रीज इन द ऑक्सिजन अँड आणि कार्बन डायऑक्साईड पण वाढला. इट वॉज नथिंग अँड देन जम्प्ड अप. सो ऑब्विसली CO2 इज अ ग्रीन हाऊस गॅस. तर मग बिकॉज ऑफ कूलिंग ऑफ द अर्थ, रॅपिड कूलिंग ऑफ द अर्थ, देर वॉज दिस स्नोबॉल अर्थ. स्नोबॉल अर्थ म्हणजे पूर्ण पृथ्वी वॉज कवर्ड विथ स्नो आईस. बट द फर्स्ट द मेन थिंग दॅट हॅपन्ड इज वी गॉट अवर ऑक्सिजन. आणि ज्याच्याशिवाय ही अर्थ आत्ता जी आहे ती झाली नसती. सो लेट्स टेक अ स्मॉल मोमेंट अँड थँक 25,000 मिलियन इयर्स. आणि आता आपण थोडं पुढे जाऊया म्हणजे यंग एजमध्ये जाऊया. तर आता प्रोटेरोझोइक, आता आपल्याला माहिती आहे की आर्कियनमध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स होते, पण आता आपल्याकडे प्रोटेरोझोइक म्हणजे अर्लियर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, पण ते होते इनव्हर्टिब्रेट बिकॉज दॅट्स ऑल वेर इट स्टार्टेड. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे असे काही ऑर्गॅनिझम्स आले ज्याचे फॉसिल्स आपल्याला मिळतात पण आपल्याला आयडेंटिफाय करायला खूप डिफिकल्ट जात की हे आहेत काय. कारण आता हे जे आता आहेत गोल गोल, वी कॅनॉट ऍक्च्युली नो व्हॉट इज दॅट. म्हणजे त्यांची पूर्ण हिस्ट्री कदाचित आपल्याला कळणार नाही
बट वी जस्ट नो दॅट दे आर द इनिशियल स्टेजेस ऑफ लाईफ. सो एवढी इन्फॉर्मेशन असून पण कधी कधी आपल्याला स्टोरी बनवायला डिफिकल्ट जात. आता सुपर कॉन्टिनेंट सायकल जी आहे ती काही अशी मध्येच स्टॉप नाही होत, इट इट कंटिन्यूज. आता इथे जर समजा आपण बघितलं तर ऑब्विसली वी अगेन हॅव इंडिया आणि हे आहे 1800 to 1350. तर आता हा जो इंडिया आहे त्याचं तुम्ही ओरिएंटेशन इथे बघा, ओरिएंटेशन ऑलमोस्ट ऑपोजिट आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर डायनॅमिक पद्धतीने हे कॉन्टेंट कॉन्टिनेंट फिरत होते का, तर तसं नाही आहे बिलकुल. आता म्हणजे दिस इज सो इंटरेस्टिंग की आता फक्त क्लॉकवाईज डिरेक्शन मध्येच मुवमेंट झाली एका कॉन्टिनेंट्सची तर नाही, तर का फक्त अँटी क्लॉकवाईज झाली तर असं पण नाही आहे. इट वॉज अ कॉन्टिन्युअस प्रोसेस ऑफ कोलायडिंग अँड ड्रिफ्टिंग अपार्ट. तर आता कोलायडिंग जिकडे जिकडे झालं, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं एक A4 साईज शीट घ्या आणि त्याला दोन भागात डिवाइड करा, ठीक आहे. आणि मग म्हटलं की नाही नाही आता असं नका करू, मग तुम्ही ते फेविकॉलने चिकटवलं. असं मी जर खूप वेळा तुम्हाला तो पेपर फाडायला आणि परत चिकटवायला सांगितला, देअर विल बी वन स्टेज वेअर त्या पेपरचा लगदा झालेला असेल, कारण मी तुम्हाला सारखं त्या चिकटवते आणि फाडायला सांगते. सो दॅट्स व्हॉट हॅपन्ड. आता हे या सुपर कॉन्टिनेंट मध्ये ही जी ग्रे मार्जिन दिसते तुम्हाला, तर ती ग्रे मार्जिन तोच लगदा आहे, पेपरमध्ये बनलेला जो लगदा आहे तोच हा. कारण इट वॉज व्हेरी डायनॅमिक, इट वॉज व्हेरी हॅपनिंग. तर मग ह्याच्यामध्ये जर समजा खूप इव्हेंट झाले तर हा अनस्टेबल होईल हा जो एरिया आहे. सो हा याचं नाव जे आहे ते नॉर्मली अशा पद्धतीने देतात की जिकडे पहिलं एव्हिडन्स मिळाला होता तर तिकडची नावं देतात. तर आता हे जे पॅनोशिया आहे, तर पॅनोशियाचं मिनिंग असं आहे विच इज इन द सदर्न पोल. तर आता हा खालती आलेला कॉन्टिनेंट आहे असं त्यांनी रिकन्स्ट्रक्शन केले, त्याच्यामुळे त्याचं नाव असं पडलं. तर आता एडियाकारन, एडियाकारन हा जो नाव आहे इट इज बेसिकली ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. 600 मिलियन इयर्स ह्याचं इम्पॉर्टन्स असं आहे की आता बघा आपली अर्थ थोडीशी स्टेबल व्हायला सुरुवात झाली होती, की आपल्याकडे खूप मोठे लँड मासेस होते, पाणी चांगल्या पद्धतीने होतं, पाण्यामध्ये ऑक्सिजन होता, हवेमध्ये ऑक्सिजन होता, फोटोसिंथेसिस होतं, ऑर्गॅनिझम्सचं एव्होल्युशन व्हायला सुरुवात झाली होती, आणि मिटिओराइट जे इम्पॅक्ट करतात ते पण कमी झाले होते. त्याच्यामुळे ओव्हरऑल स्टॅबिलिटी खूप प्रमाणात मिळाली, आणि ऑब्व्हियसली स्टेबिलिटी असेल तर एव्होल्युशन विल नॉट इवन थिंक ट्वाईस बिफोर हॅपनिंग. सो व्हॉट हॅपन्ड इज दिस इज नोन ॲज अ केम्ब्रियन, हा वर्ड आहे केम्ब्रियन, केम्ब्रियन ग्रेट एक्सपोजर एक्सप्लोजन. सो केम्ब्रियन ग्रेट एक्सप्लोजन वॉज अ इव्हेंट वेअर अ व्हेरी सडन इन्क्रीज इन द स्पीशीज. सो देर वॉज अ फ्लरिशमेंट ऑफ स्पीशीज, ऑल काइंड ऑफ मरीन, म्हणजे स्विमिंग करणारे, बेडवर राहणारे किंवा त्यांना हवेमध्ये ऑक्सिजन मिळवणारे, हे प्रचंड प्रमाणात ऑर्गॅनिझम्स झाले. आणि आता आपण असं बघू शकतो की दोन व्हेरी कॉमन नावं दिसत असतील तुम्हा सगळ्यांना, की गोंडवाना आणि लॉरेशिया. तर गोंडवाना आणि लॉरेशिया आता आपण असं बघायला गेलं तर या दोन जे कॉन्टिनेंट्स होते त्यांच्यामध्ये खूप डायनॅमिक ब्रेकअप आणि पॅचअप हे चालू होतं. त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल गोंडवाना साऊथमध्ये आहे आणि लॉरेशिया नॉर्थमध्ये आहे. तर जसं आपण बघू शकतो पॅनोशिया जे आहे तर डिवाइड झाले या तीन गोष्टींमध्ये. तर मग आता ते फक्त तसंच बसणार आहे का, तर तसं पण नाही. ते आपसामध्ये जेव्हा कोलाइड झाले
तेव्हा देर वेर मेनी माउंटन बेल्ट विच वेर डेव्हलप्ड. आणि आता ऑर्डोविशियन हा जो काळ आहे, आता ह्या सगळ्यामध्ये मी जे बोलते त्याच्या व्यतिरिक्त पण एव्होल्युशन झाले ऑब्व्हियसली. फक्त आपलं ते एव्होल्युशन ऑफ लाईफ नाहीये म्हणून मी सगळ्या गोष्टी सांगत नाही इथे, पण ऑर्डोविशियनच्या वेळेला लँड वरती खूप सारे प्लांट्स इव्हॉल्व झाले होते आणि त्याच्यानंतर छोटे मोठे फ्लावरिंग प्लांट्स निर्माण झाले होते. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वर्टिब्रेट काही अवशेष मिळतात मरीन ॲनिमल्सचे. त्याच्यामुळे अशी एव्होल्युशन पण सुरूच होतं. आणि मग त्याच्यानंतर ह्या वेळेला काय झालं की आता तुम्ही बघू शकता की हा जो खालती पूर्ण लँडमास आहे तो हळूहळू तुटायला लागला. तर मग आता हा इकडे तुटला आणि मग त्याच्यानंतर आपल्याला मिळाला एक सुपर कॉन्टिनेंट, त्याचं नाव होतं पॅनजिया. तर आता पॅनजिया खूप ओळखीचं नाव वाटतंय. आता असं आहे की इफ यू रिकलेक्ट व्हॉट एव्हर व्हॉट वी वर टॉट इज पॅनजिया इट ब्रेक्स अप इन टू गोंडवाना अँड लॉरेशिया. पण आत्ताच आपण बघितलं की लॉरेशिया आणि गोंडवाना तर आधीपासूनच होते आणि ते एकत्र झाल्यामुळे पॅनजिया बनलं. तर म्हणजे आय एम नॉट सेईंग की दे आर रॉंग किंवा असं काही, बट ते ब्रेक होण्याच्या नंतर जे आपण त्याला लॉरेशिया आणि गोंडवाना म्हणतो ते ऍक्च्युली आधी आहे. त्याच्यानंतर पॅनजिया बनल्यावरती पॅनजिया वॉज अ व्हेरी डायनॅमिक हे आणि इट वॉज अ व्हेरी फेमस, इट्स द मोस्ट फेमस सुपर कॉन्टिनेंट. यांनी जी फेम घेतली ती कोणत्याही दुसऱ्या सुपर कॉन्टिनेंटने घेतली नाही, कारण ऑलमोस्ट 1900s गोष्ट आहे. जी सगळी लोक होती त्यांना हा असा मॅप दिसत होता वर्ल्डचा, पण एक महान माणूस होता त्याला हा मॅप जो आहे हा मॅप हा दिसायला असा दिसत होता. तर हा एक खूप फेमस सायंटिस्ट अल्फ्रेड वेजनर यांनी आपल्याला प्लेट टेक्टॉनिक्सची थिअरी दिली आणि त्यांनी हे पहिल्यांदा सांगितलं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असतं काय. कारण तो फॉसिल्सचा पण अभ्यास करायचा, तो जिओलॉजीचा पण अभ्यास करायचा, तो क्लायमेटचा पण अभ्यास करायचा, तो एक चांगला फिलॉसॉफर होता आणि ही इज नॉर्मली नोन एज फादर ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. तर ह्याच्यामुळे ऍक्च्युली आपण हे विचार करायला लागलो खूप लोक की अच्छा हे असं पण असू शकतं, हे दोन फॉसिल जर इथे मिळत आहेत तर हे कधीतरी एकत्र असायलाच पाहिजे होते. तर मग त्याच्यानंतर आता हा जो कार्बोनिफेरस आणि हा जो परमियन हा जो आपल्याला दिसतोय, आता आपण जो आत्ता कोळसा किंवा कोल असे हे जे मटेरियल बघतो त्याचं एक खूप मोठं रिझर्व ऑयल या एरियाज या टाइम मध्ये फॉर्म झालं होतं. तर आता परमियन मी एक तुम्हाला फॅक्ट वाचून दाखवते. एव्हरेज साईज ऑफ अ कॉनिफर, कॉनिफर ट्रीज होते तेव्हा आणि खूप सारे ब्रॉड लीफ ट्री वगैरे होते, त्यांची एव्हरेज साईज होती 50 feet. आय मीन 50 feet वॉज एव्हरेज हाईट. वन ऑफ द टॉलेस्ट रेडवूड ट्रीज वेअर 180 feet. तर आता एवढ्या प्रमाणामध्ये आणि हे फक्त एका ठिकाणी नाही हे सगळीकडे, तर असं जे जंगल आणि अशी जर ऑर्गॅनिक मटेरियल आपल्याला मिळालं तर हे बरी झाल्यावरती किती किती सुंदर आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कोल रिझर्व्ह मिळतील. तर हेच सगळे जे कोल रिझर्व्ह आहेत ते आपल्याला कुठे दिसतात, सगळ्या व्हॅलीज मध्ये दिसतात बेसिकली. नर्मदा, सोन, महानदी, गोदावरी, कावेरी, प्रणिता, ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत या सगळ्यांच्या आजूबाजूला आपल्याला एकतर या काळातले रॉक्स मिळतात आणि ह्या काळातले रॉक्स मिळतात म्हणून ह्या काळातला कोल मिळतो. आपण आता आपण थोडस एक अंदाज बांधूया की आपण कुठून कुठे आलो. आपण इथून आलो, आपण हे सगळं बघितलं आणि आपण हे पण सगळं बघितलं आणि आता आपण आहोत इथे. तर आपण ऑलमोस्ट किती 90% आपण एव्होल्युशन कव्हर पण केलंय.
आता मी हे जे बोलणार आहे परमियन ट्रायसिक एक्सटेन्शन इव्हेंट, तर आता एकदम सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 मास एक्सटिंक्शन झाले होते. तर मास एक्सटिंक्शन म्हणजे बेसिकली काय की खूप रॅपिड चेंज इन क्लायमेट किंवा चेंज इन लँड किंवा कोणत्याही पद्धतीने ऍटमॉस्फिअर, याच्यामुळे काय होतं की ऑर्गॅनिझम राहू नाही शकत, जिवंत नाही राहू शकत. तर मग असे काही फेजेस झाले, खूप प्रमाणामध्ये ते जे स्पीशीज आहेत त्यांचं एक्सटिंक्शन व्हायला सुरुवात होते नॅचरल. आणि मग त्याच्यानंतर आपण हे जे परमियन ट्रायसिक बघतोय, तर याच्यामध्ये 96% ऑफ ऑल स्पीशीज, 96% म्हणजे वाचलं काय असेल मग, तर दिस वॉज द मोस्ट डिव्हॅस्टेटिंग मास एक्सटिंक्शन. आणि प्रत्येक लँड आणि एम्फिबियन्स आणि मरीन ह्या तीनही प्रकारच्या स्पीशीज ह्याच्यामुळे खूप डिसरप्ट झाल्या. तर आता दिस इज लाईफ असं म्हणून अर्थ पुढे निघून गेली. आणि त्याच्यानंतर ट्रायसिक जेव्हा आलं तेव्हा आता इकडून थोडस आपण बघूया की हे आता ट्रायसिक आहे. हॅलो, बोलतोय, मध्येच एक प्रश्न विचारतो. हो हो, दिली होती ना मध्येच प्रश्न विचारायची. हो आहे ना, आहे ना, बोला. मी कदाचित नीट ऐकलं नसेल पण हे अचानक असं एवढं एक्सटेन्शन होण्याचं कारण काय होतं? आता इकडून जर आपण बघितलं हा, तर आता झालं असं की परमियन पासून निघताना आपण जेव्हा ट्रायसिक पर्यंत गेलो इथे, तर झालं असं की खूप सारे कॉन्टिनेंट सायकल्स जे असतात ते ब्रेक होतात. तर आता ह्याच्यामध्ये पण हा जो कॉन्टिनेंट आपला बनला होता, मी ऍक्च्युली तिथेच येणार आहे पुढच्या पुढच्या स्लाइडमध्ये, की आपला जो पॅनजिया कॉन्टिनेंट होता ना तो बनला होता, तर तो ब्रेक व्हायला सुरुवात झाली थोडीशी. तर त्याच्यामुळे झालं काय की जे काय म्हणतात त्याला, मॅन्टलमध्ये एक कन्वेक्शन असतं, तर त्याचा जो स्पीड असतो त्याच्यामुळे हे डिसाईड होतं की प्लेट्स किती फास्ट किंवा किती. तर नॉर्मली असं असतं की ॲट अ जनरल रेट एकदम थंड गतीने कॉन्टिनेंट्स मूव्ह करतात, पण ॲट सम सर्टन स्टेजेस व्हॉट हॅपन्स इज ते कन्व्हेक्शनमध्ये जर काही चेंज झाले किंवा त्याच्यामध्ये जर स्पीडचा वाढला किंवा असं झालं, तर प्लेट टेक्टॉनिक्स खूप फास्ट मूव्ह व्हायला सुरुवात होते. देर आर सर्टन फेजेस. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे हा जो पॅनजिया आहे हा ब्रेक झाला. त्याच्यामुळे आता आपण बघूया इथे, हे बघा आता हा जो पॅनजिया ब्रेक व्हायला सुरुवात झाली इथे, हा आतमध्ये असा ओशन आलेला आहे. त्याच्यामुळे झालं काय की खूप जास्त प्रमाणामध्ये व्होल्केनोज मग इरप्ट होतात, मग खूप प्रमाणामध्ये रिफ्टिंग होतं. आणि एकदा लँड स्टॅबिलिटी गेली की कोणत्याही प्रकारचे जे जीव असतात ते राहण्यासाठी सर्वाइव्ह करायला खूप डिफिकल्ट होऊन जात. ओके, थोडं थोडं समजतंय. म्हणजे मूळ कारण असं तू म्हणते की पॅनजिया निर्माणामुळे आणि त्या सगळ्या टेक्टॉनिक मुवमेंटमुळे प्राण्यांना जगायला वाव राहिला नाही. हा, म्हणजे ऍक्च्युली असं असतं की लँड जेव्हा ब्रेक होते तेव्हा फक्त अशी दरी बनून संपत नाही ना, कारण ही एक छोट्या छोट्या प्रमाणावर नाही आहे. आता याचं जर आपण डिस्टन्स मेजर केलं ना, तर हे ऍटलीस्ट 10,000 किलोमीटर्स वगैरे लांब असेल. तर एवढा मोठा ब्रेक होणं म्हणजे तुमचं आतमधलं जे गॅसेस असतात ते व्होल्केनोच्या स्वरूपात बाहेर पडतात, दे आर व्हेरी पॉइजनस गॅसेस. तर माझं जर समजा त्सुनामी येणार आहेत, कारण एवढा मोठ्या स्केलवरती चेंज होत आहे, तर म्हणजे नक्कीच काहीतरी सी लेवल चेंज होणार आहे किंवा सी कॉम्पोजिशन चेंज होणार आहे. तर अशा सटल गोष्टी असतात त्या खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर फक्त ब्रेकिंगच नव्हे तर क्लायमेटिक अँड एन्व्हायरमेंटल चेंजेस झाल्यामुळे. हा, पुढे गार्गी पण पुढे जाऊयात माझ्या मध्ये. तू आता हे परत पुढे जेव्हा डिस्कस करशील तेव्हा हे येईलच, आणि वी कॅन पिक इट अप इन क्यू एन ए. ओके, कूल.
हा मग आता ओके मी तेच बोलत होते की पॅनजिया परत ब्रेक करायला सुरुवात केलं आणि माझा असा प्रश्न आहे की कोणाला कोणते कॉन्टिनेंट्स आयडेंटिफाय करता येत आहेत का म्हणजे आता चारुता हा म्हणजे आपण असं करू शकतो की चॅट बॉक्स मध्ये कदाचित एक मिनिटाचा हो एक काही 30 सेकंद कोणते कोणते कॉन्टिनेंट्स येस घे कोणते कोणते कॉन्टिनेंट्स दिसतात असं गार्गीने विचारलंय कोणाकोणाला. जगदीपने लिहिलंय ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका प्रसादने लिहिलंय, जगदीपने परत लिहिलंय साऊथ अमेरिका म्हणजे एका वेळेस दोघांनी लिहिलंय आणि अजून बाकीची खूप मंडळी मस्त मस्त प्रश्न विचारतात गार्गी. स्नेहल आणि नीलने लिहिलंय आफ्रिका. ओके तर म्हणजे सगळे कोण काय रशिया पण म्हणतायत अद्वैत पण आफ्रिका खूप जण लिहिलंय, साऊथ आफ्रिका लिहिलंय. साऊथ आफ्रिका हे खूप स्पेसिफिक लिहिलंय श्री. म्हणजे आता पण सगळेच कॉन्टिनेंट दिसणार ना, कॉन्टिनेंट कुठनं अचानक येणार आहेत, कॉन्टिनेंट सगळेच असणार आहेत. त्याचं फक्त आयडेंटिफाय करण्यासाठी ते वेगवेगळे आकार दिसतायत, जे सगळे तिकडे आत्तासारखा नाहीये पण तिला तुम्हाला कुठे ओढायचंय तर बेसिकली की आता हा नकाशा बघून तुम्ही आत्ताच्या नकाशापर्यंत जाऊ शकता का असं ती विचार. म्हणजे आपला आत्ताचा नकाशा कधी तयार झालेला असू शकतो याच्याकडे ती तुम्हाला ओढतीये की साधारणतः इंडोनेशिया पण दिसतोय की काय असं अद्वैतने विचारलंय. ओ कदाचित नाही आहे थोडं कनेक्शन. हा म्हणजे आता आपण हळूहळू पुढे जाऊया मग. आता जास्त कळायला लागलं असेल पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी दिसते ती कदाचित म्हणजे आता परत पाठी जाईन या सगळ्या स्लाइड आपण थोडं पुढे गेल्यावर, कारण तो असा बल्ब सारखा पेटेल आणि कोणी मला म्हणजे अच्छा मी प्रश्नच विचारून टाकते की कोणाला भारत दिसतोय का. हो दिसतोय की दिसला ना. हा पण मी दाखवणार कसा की मला दिसतोय तो बरोबर आहे का. दिसतोय बस मला तेवढंच पाहिजे की तुम्हाला दिसतोय ना. दिसला लोकांना. अंटार्क्टिकाच्या जवळ आहे का. हो येस येस. तर आता जस्ट आपण हे बघूया की 105 हा हे बघा 150 मिलियन इयर्स मध्ये इकडे 150 मिलियन इयर्स मध्ये आता आपण खूप पुढे जातोय. थोडं पाठी जाऊया आपण. ओके आता जो इंडिया फॉर्म होतोय त्याची आपण स्टोरी बघूया. आता हा इंडिया दिसायला सुरुवात झाली आणि 120 मिलियन इयर्स मध्ये पॅनजिया ब्रेक झाला, टोटली ब्रेक झाला, कारण ऑलमोस्ट सगळे कॉन्टिनेंट्स आत्ताचे जे कॉन्टिनेंट्स आहेत ते आपल्याला त्यांच्या जागी जाताना दिसायला लागलेत. तर आता हा जो इंडियाचा प्रवास होता ऑलमोस्ट 8,000 किलोमीटर्सची जर्नी आहे ते इंडियाने सुरू केली आहे आणि आता हा क्रिटेशियसचा जो काळ आहे तर क्रिटेशियस किंवा हा जो काळ आहे तर इकडे काय होतं की आता तुम्ही इकडे तीन बघू शकता क्रिटेशियस, ज्युरासिक आणि ट्रायसिक. आता ज्युरासिक बोलल्यावरती आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये डायनासॉर आले असतील, तर तसंच क्रिटेशियस हा जो काळ होता तर क्रिटेशियसच्या नंतर एकदम लास्टला झालं काय की डायनासॉरचं एक्सटिंक्शन झालं पण ते आधी आयलंड हा इंडिया वॉज ऑन इट्स जर्नी. गार्गी एक सेकंद थांब, तुझा आवाज ब्रेक होतोय. हा आता ओके वाटतोय. परत एक फक्त एवढा फक्त भाग रिपीट कर. हा म्हणजे मी तेच बोलले की डायनासॉर जेव्हा एक्सटिंक्ट झाले तेव्हा इंडिया वॉज अ सेपरेट एंटिटी इन द ओशन लिव्हिंग बाय इटसेल्फ. त्याच्यामुळे आता आपण थोडं पुढे जाऊया. आता आपण आलोय इथे अपर आणि लोअर इकडे पेलिओसीन इथे हे जे लाईन दिसते ही इथे आपल्या इथे आपल्याला हे मिळतं
डायनासॉर्सचं जे एक्सटिंक्शन झालं, तर आता हा जो पेलिओसीनचा काळ आहे, तर 65 मिलियन इयर्स आणि 50 मिलियन इयर्स. आता 50 मिलियन इयर्सला पहिला टच झाला त्या इंडियन प्लेटचा, की फक्त टच झाला तर हिमालय फॉर्म झाला, तर असं काही नाही. त्याचं जे स्टार्टिंग आहे, त्याचं जे कंप्रेशन, एक प्लेट दुसऱ्या प्लेट वरती कोलाइड केली मी, तर ती जी कंप्रेशनची पहिली एव्हिडन्स आहे, तो आता 50 मिलियन इयर्स पूर्वी आपल्याला मिळतो. आणि याच वेळेला जेव्हा आपण डायनासॉर एक्सटिंक्शन बघितलं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे गेलो, तेव्हा तो जो डेक्कन वोल्केनिझम होता, असं नेहमी म्हणतात की डेक्कन वोल्केनिझमच्या मुळे डायनासॉर एक्सटिंक्ट झाले. नॉट एन्टायरली बिकॉज ऑफ दॅट, पण दिस ऑल्सो प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण हा एवढा प्रचंड एरिया आहे डेक्कन वोल्केनिझमचा, इवन ऑन द सी बेड, की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा मॅग्मा लावा जेव्हा बाहेर येतो, एवढे किलो आणि टन सल्फर डायऑक्साइड, नायट्रस डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, हे जे सगळे गॅसेस बाहेर येतात, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप भयंकर प्रमाणामध्ये चेंज झाला. त्याच्यामुळे पण त्यांची जी लिव्हिंग कंडिशन्स आहेत त्या खूप डिस्टर्ब झाल्या. त्याच्यामुळे वी कॅनॉट एक्सक्लूड डेक्कन वोल्केनिझम फॉर द रोल इन अ मेजर मास एक्सटिंक्शन. तर मग आता 66 मिलियन इयर्सच्या वेळेला आणि त्याच्या आधीपासूनच डेक्कन वोल्केनिझम बनायला सुरुवात झाली, म्हणजे याचं मिनिंग काय आणि याचं प्रूफ काय. तर आपण आता इथून बघितलं, जेव्हा इंडिया नॉर्थवर्ड मुवमेंट करत होता, तेव्हा आता आपण इमॅजिन असं करूया की एक बन्सन बर्नर आहे आणि त्याच्यावरती एक मोठी तव्याची स्ट्रीप आहे. त्या तव्याची स्ट्रीप आहे ती मूव्हिंग आहे, ठीक आहे. तर आता मी जर एक ड्रॉप बाय ड्रॉप डोसाचं बॅटर त्याच्यावरती टाकलं आणि हळूहळू तो जो तवा आहे त्या बन्सन बर्नरच्या वरतून नेला, तर मला दिसेल काय की एक अशी लाईन ऑफ ड्रॉप्स, लाईन ऑफ डोसा. तर हा जो प्रकार आहे, हे जे एव्हिडन्स आहेत, हे आपल्याला ओशनच्या म्हणजे अरेबियन सीच्या तळाशी मिळतात. तर हे असा एक ईस्टला आणि एक वेस्टला, ईस्टला जो आहे हा इथे तुम्हाला दिसत असेल बंगाल बेसिन, तर एक राजमहाल ट्रॅप नावाचा एक छोटा पार्ट आहे तिथे, तर तो पण त्याच पद्धतीने बनलाय, फक्त त्याचा जो बन्सन बर्नर होता तो वेगळा होता. गार्गी गार्गी हॉटस्पॉट हॉटस्पॉट जे सांगते आहेस ते परत जरा रिपीट कर हा भाग थोडासा. फारच काही इंटरेस्टिंग वाटलं पण काही कळलं, व्हिज्युअलाइज नाही झालं. ओके, तर आपण असं व्हिज्युअलाइज करूया आता की एक बर्नर घेऊया. ओके, एक बर्नर घेऊया आणि त्याच्या वरती आपण एक मूव्हिंग कन्व्हेअर बेल्ट कसा असतो तसा एक तवा लावूया, ठीक आहे. तर आता जर तवा मूव्हिंग आहे, कारण तवा इज अवर इंडियन प्लेट, ठीक आहे. हॉटस्पॉट आहे ओशन बेडच्या खाली. तर आता समजा माझा जो इंडियन प्लेट आहे तो त्याच्या वरून जाणार आहे, तर होणार असं आहे की माझी जी अख्खी इंडियन प्लेट आहे, फक्त इंडिया नाही इंडियाच्या बाजूनी पण खाली जी ओशन प्लेट आहे ती पण त्याच्याबरोबर जाते. तर ही अख्खीच्या अख्खी प्लेट त्या बर्नर, तो जो हॉटस्पॉट म्हणतात, त्या हॉटस्पॉटच्या वरून जेव्हा जाते तेव्हा त्याच्या वरतून जाणारा प्रत्येक जो स्पॉट आहे तो गरम होणार आहे आणि तो पुढे जाऊन तो थंड होणार आहे. तर तो जो लावा तिथून बाहेर येतोय तो पुढे जाऊन जो थंड होणार आहे तो एक पूर्ण लाईन बनवतो. फॉर एक्झाम्पल, आत्ता आपल्याला हवाईमध्ये जो म्हणजे हवाईचे जी पूर्ण बेटं आहेत ती अशी लाईन वाईज आहे. तर ती लाईन वाईज काय आहेत, ह्याच पद्धतीने याच रिझनमुळे ती एका लाईनीमध्ये दिसतात आपल्याला. तर गार्गी, हा मला असं वाटतं की आपण नील आपण हा ना प्रश्न म्हणून परत घेऊया, जेव्हा तिचं ऍक्च्युअली व्हिडिओ चालू आहे तेव्हा ती हातवारे करून आपल्याला हे जास्त चांगलं सांगू शकेल. आणि हॉटस्पॉट थिएटर सांगितलं म्हणजे थोडस अजून जास्त चांगलं. हा 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 यस हा यस पुढे जाऊया गार्गी, पुढे जाऊया का. हो हो
तर ही जी लाईन दिसते ना, ही जी लाईन दिसते, ही रियुनियन हॉटस्पॉट जिकडे लिहिले आणि तिकडून जी लाईन दिसते आपल्याला तीच लाईनच मी बोलत होते, आणि इकडे जी हवाईची लाईन आहे तेच बोलत होते आता. आणि मग त्याच्यानंतर आपण आता बघू शकतो की इंडिया कोलाइड ऑलमोस्ट होतोच आहे आणि हिमालयाचं फॉर्मेशन ऑलमोस्ट संपलंय इथे. तर त्याच्यानंतर हिमालयाची हाईट तर अजून पण इन्क्रीज होतेच आहे. आता आपण हा हा जो इथे जी आय एफ आहे तो आपण बघू शकतो. हा जो इंडिया आहे इथे हा आता कोलाइड झाला. तर त्याला कोलाइड व्हायला सुरुवात तर कधी होईल, पण त्याचं जे फॉर्मेशन आहे, हिमालयाचं फॉर्मेशन आहे, ते त्याच पॉइंट ऑफ टाइमला सुरू नाही होऊ शकत जेव्हा तो कोलाइड होतोय, कारण तो पूर्ण कंप्रेस होऊन तो माउंटन बनतो. तर आता खूप पद्धतीने हे रिसर्च चाललेलं आहे की नक्की इंडिया काय स्पीडने गेला, कारण एवढ्या फास्ट कोणताही कॉन्टिनेंट मूव्ह नाही झालाय आजपर्यंत. तर इंडियन सबकॉन्टिनेंट इज सेड टू बी द फास्टेस्ट मुव्हिंग प्लेट. आता नाही पण आधी इट वॉज 15 ते ह्युमन व्हर्जन मध्ये 15 बिलकुल काही खास वाटत नाही, पण ऍक्च्युली एवढा मोठा लँडमार्क मूव्ह होणं. हॅलो, हा बोल गार्गी. मध्ये मध्ये ब्रेक, हो ब्रेक झाला मध्ये थोडं, पण आता परत. हा ओके ठीक आहे ओके. हा तर तेच सांगते, फक्त एक छोटी व्यक्ती किंवा छोटे गोष्ट मूव्ह होणे आणि पूर्ण सबकॉन्टिनेंट मूव्ह होणे याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि असं पण हा जो रेड प्लेट जी मूव्ह होते ती इंडियन प्लेट आहे. हा गार्गी तुझा आवाज. हा ओके ओके ठीक आहे ओके. तर आता आपण ही जीफ परत बघूया. ही जी डार्क रेड आहे ती इंडियन प्लेट आहे, ती कोलाइड झाली आणि ती सबडक्ट खाली गेली. तर त्याच्यामुळे काय झालं, आता तुम्ही बघाल इकडे इकडे थोडं कंप्रेस होतंय आणि याचं हाईट वाढते. मग त्याच्यानंतर ही जी हाईट वाढतीये ती अजून पण वाढतेच आहे, पण आता काय झालंय की ऍट लास्ट ती प्लेट कोलाइड झालेली आहे युरेशियन प्लेटवरती, त्याच्यामुळे त्याचा स्पीड जो आहे तो कमी झालाय. तर हा जो हिमालय आहे हा आता खूप स्लो पद्धतीने वाढतोय, पण तरी सुद्धा तो नक्की वाढतोय. म्हणजे एव्हरेस्टची हाईट आपण जर समजा रेकॉर्ड केली आणि ऑब्व्हियसली करतायत, तर ती खूप छोट्या प्रमाणात पण नक्कीच वाढतीये. हे खूप कॉम्प्लेक्स दिसतंय, पण का नाही दिसणार कॉम्प्लेक्स, बिकॉज इट इज कॉम्प्लेक्स. त्याच्यामुळे आणि मग त्याच्यानंतर आपण 1 मिलियन, मग त्याच्यानंतर 50,000 इयर्स वरती आलो. आणि प्लिस्टोसिन हे खूप वेळा ऐकलं असेल आपण, ग्लेशियल. आता तुम्ही इकडे बघू शकाल खूप प्रमाणामध्ये ग्लेशियल पिरियड होता तो, आणि मग त्याच्यानंतर 20,000 आणि मग त्याच्यानंतर 10,000. वी आर ऑलमोस्ट इक्वल टू व्हॉट वी हॅव टुडे ऍट 0 मिलियन इयर्स. सो हे आपण ग्लेशियल पिरियड जो आत्ता बोललो, तर सिन्स द स्टार्टिंग ऑफ द अर्थ ऑब्व्हियसली आपण कूल डाऊनच होतोय, पण तरी सुद्धा देर आर सायकल्स ऑफ हॉट अँड कोल्ड क्लायमेट. तर ही जी आहे ही आपल्याला आहे 500,000 इयर्स पासून 0 पर्यंत. तर आपण इथे जर बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंग इज जस्ट जिओलॉजिकल फेनॉमिनन, म्हणजे ऑब्व्हियसली इट इज ट्रिगर्ड बाय ह्युमन्स. पण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग थांबवायची आहे तर असं नाही, आपण आपला इफेक्ट थांबवायचा आहे ग्लोबल वॉर्मिंगवरती असं बोललं तर जास्त बरोबर ठरेल, कारण ग्लोबल वॉर्मिंग जर थांबवायचं असेल तर ते आपल्या हातात नाही, इट इज जस्ट जिओलॉजिकल. त्याच्यामुळे आपला इफेक्ट त्याच्यावरती किती होतो हे आपल्याला थांबवायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर दिस इज वेअर हा जो अर्थचा प्रवास आहे तो आता आपण ऑलमोस्ट स्टार्टिंग पर्यंत आलेलो आहोत. आपण खूप यंग एज मध्ये आलेलो आहोत. होमोसेपियन सेपियन 50,000 to 30,000 इयर्स मध्ये आलेलाच आहे. आणि मग त्याच्यानंतर
ऑब्विसली क्रिकेटमध्ये जसं आपण प्रेडिक्ट करतो फ्युचर, तसं खूप सारे सायंटिस्टने एक पॅलिओ मॅप नावाचा एक प्रोजेक्ट फॉर्म केलाय. इट इज अ व्हेरी डायनॅमिक प्रोजेक्ट. तर ह्याच्यामध्ये असं आहे की आता पुढे काय होणार आहे, कारण आता एक ट्रॅजेक्टरी मिळाली की एक कॉन्टिनेंट कसा मूव्ह होईल, तर त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं पुढे फ्युचरमध्ये, तर ते बघितलेलं आहे. तर आता हे मिलियन इयर्स मध्ये हे 25, मग हे 100, आणि मग असं बघू शकतो आपण की हा पण एक परत सुपर कॉन्टिनेंट झालेला आहे. त्याचं नाव आहे पॅनजिया प्रॉक्झिमा. आणि मग त्याच्यानंतर बाहेरचा जो काही ओशन आहे तो एक सिंगल ओशन. आणि दॅट्स ऑल. आणि मी एक थँक्यू म्हणायची, मला म्हणजे मला थँक्यू म्हणायचंय की हे जे क्रिस्टोफर स्कॉटीज आहेत, ही इज अ व्हेरी रिनॉन्ड प्रोफेसर अँड सायंटिस्ट हु ओनली एक्सक्लुसिव्हली वर्क्स ऑन प्लेट टेक्टॉनिक्स अँड कॉन्टिनेंट रिकन्स्ट्रक्शन. तर तुम्हाला जर जमलं म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने यांचे व्हिडिओज बघावेच. तर हे तुम्ही युट्यूब वरती यांचं चॅनल आहे आणि ही अपलोड्स अ लॉट ऑफ व्हिडिओज, त्याच्यामुळे तुम्ही प्लीज हे व्हिडिओ बघा. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे एक अर्थ व्ह्यूअर नावाचा एक ऍप म्हणता येईल, ऍप आहे, ऑनलाईन पण आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही बघायचं आहे सिन्स द स्टार्टिंग ऑफ अर्थ, ते तुम्ही सगळेच्या सगळे गोष्टी बघू शकता. इकडे सगळं आहे, क्लायमेट आहे, रॉक्स आहेत, वॉटर आहे, सगळ्या एव्होल्युशन आहे, सगळं आहे. त्याची इन्फॉर्मेशन मी ह्याच्यावर टाकेन, ग्रुपवरती याची लिंक पण पाठवेन. सो या, दॅट्स ऑल. अँड थँक्स टू इटर्नल लव्ह फॉर जिओलॉजी. येय, भारी, खूप भारी. टाळ्या 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 गार्गीसाठी. मस्त मस्त. आणि गार्गी तुला ऑलरेडी तुला आनंद, म्हणजे तू सगळ्यांनी भरपूर प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टींबद्दल. काही 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 वेळा असं झालं की तुझं ऐकूनही आलं म्हणून पण तो प्रश्न आला आणि नंतर तू एक्सप्लेन केलंस त्याच्याबद्दल, पण आपण त्याच्यावर अजून यू कॅन एलॅबोरेट ऑन इट. त्यामुळे तुला तुला थोडं मधल्या वेळात लोक अजून विचार करतात आणि काय काय प्रश्न टाकतात, तोपर्यंत तुला अजून एक पाणी एकदा पाणी पिऊन घ्यायचं असेल पुढच्या याच्यासाठी तर तू घे. गार्गीला अद्वैतच्या प्रश्नांसाठी एक सेपरेट झोन. हा, गार्गीला अद्वैतचे प्रश्न आणि अद्वैतचे खूप इंटर डिसिप्लिनरी प्रश्न आहेत हे मी आताच सांगते. जिओलॉजिस्ट म्हणून मी अद्वैतला एक हे म्हणजे सन्मानित करायला हवंय की अनेक विषयातला एकत्र तो वाचतो आणि एकत्र प्रश्न विचारतो. चांगली गोष्ट आहे, जी चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली. आणि गोंधळ होतो. हो, गोंधळ होतो ते ती गोष्ट वेगळी, पण ते गोंधळ होण्याच आहे, मग त्याच्यात काय काय करता येईल ते बघता येईल. तर मी आता ऍक्च्युली स्क्रोल करते चॅट आणि विचारू का. हो पण नील, थांब थांब, आपल्याला वेगवेगळे प्रश्न आलेत ऑलरेडी पहिल्यापासून, तर आपण तसेच घेऊया ते. तर अद्वैतचं ऍक्च्युली, अद्वैत तुला स्विच ऑन करून विचारायचं असेल तर प्रश्न विचार. एन टू नायट्रोजनच्या संदर्भात होता तो, पूर्ण रिलिव्हंट आहे असं नाही पण तरी पण. हा हॅलो, ऐकू येतोय का? हा बोल. हाय गार्गी, वंडरफुल यार. हॅलो, थँक्स थँक्स. वंडरफुल, जबरदस्त. म्हणजे अच्छा, प्रश्न स्टेट विचारतो. पृथ्वीवरचं ऍटमॉस्फिअरचं कॉम्बिनेशन रफली 70% 71 नायट्रोजन, मे बी किती 28-29% ऑक्सिजन अँड रिमेनिंग अदर गॅसेस. सो नायट्रोजन बिंग एन इनर्ट गॅस, इट डझंट रिएक्ट टू एनीबडी एल्स. एवढा एवढ्या मोठ्या प्रमाणात 71% नियरली ऑफ दी ऍटमॉस्फिअरिक व्हॉल्युम, एवढा कसा काय आला अर्थ आपलं पृथ्वीवर कसा आला नायट्रोजन एवढा? तसं बघायला गेलं तर झालं असं की जो नायट्रोजन आहे तो वोलेटाईल आहे आणि म्हणजे त्याचे ना खूप प्रकारचे एलिमेंट्स असतात. काही एलिमेंट्स फक्त अर्थच्या कोर मध्येच राहतात, काही एलिमेंट्स फक्त मॅन्टल मध्ये, काही एलिमेंट्स फक्त क्रस्ट मध्ये, आणि काही हे जे वॉलेटाईल्स आहेत याच्यामध्ये सगळे गॅसेस येतात. तर ते सगळे गॅसेस नॉर्मली दे आर स्टेबल इन द ऍटमॉस्फिअर. तर आपली अर्थची ग्रॅव्हिटी चांगली असण्याप्रमाणे त्याच्यामुळे काय झालं की वेन अर्थ वॉज इव्हॉल्विंग अर्थ डिंट लूज अ लॉट ऑफ एलिमेंट्स.
that which didn't happen in the case of other some other planets. They lost their elements. पण अर्थचे जे एलिमेंट्स होते ते आता माझ्याकडे एलिमेंट पण ठेवायचे आहेत, मला अर्थच्या आतमध्ये पण एलिमेंट पाठवायचे नाहीत. सो द ओनली प्लेस इट कॅन स्टे स्टेबल इज द ऍटमॉस्फिअर. सो दॅट्स ऑल आय कॅन कम अप विथ. मे बी देर आर सम अदर रिझन्स पण ओके. आय मीन पार्शियली सॅटिस्फाईड होत म्हणजे मला समजलं नाही ऍक्च्युअली. मी याच्यातला एक्सपर्ट नव्हे पण मला एक कमेंट करायची आहे या डिस्कशन वरती. जर शक्य दीप तुझं ऐकू नये येते. मी असं म्हणत होतो की मी याच्यात एक्सपर्ट नाहीये पण एक कमेंट फक्त मला करायची होती याच्यावरती आताच्या डिस्कशन वरती. की एक त्याच कारण असं आहे की जसजशी पृथ्वी तयार होत गेली, पृथ्वी हा ग्रह, तसतसे वेगवेगळे एलिमेंट्स तयार होत गेले आणि नायट्रोजन हा एलिमेंट ऑक्सिजनच्या अगोदर येतो. सो तो आधी तयार झाला ऑक्सिजनचा आणि सुरुवातीला ऑक्सिजन पेक्षा नायट्रोजनचं प्रमाण खूपच जास्ती होतं. आणि जसजसं मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे गोष्टी बदलत गेल्या तसतसं नायट्रोजनचं प्रमाण कमी होत गेलं इनफॅक्ट. सो बाकी ते वातावरणात कसा आला आणि बाकी इतर कुठल्या फॉर्म मध्ये कसा नाही वगैरे त्या गोष्टी वेगळ्या आहेत. मला वाटतं दॅट इज व्हॉट यू आर रिफरिंग टू. हो म्हणजे ऍक्च्युली तिने इव्होल्युशनच्या संदर्भात जे सांगितलं की त्या तिथे का पोहोचला हा जो अद्वैतचा प्रश्न होता त्याला तिचं उत्तर होतं की बेसिकली की ते शेवटी जड गोष्टी खाली दे आर गोइंग टू सिंक आणि दोज विच आर लाईट विच आर गोइंग टू स्टे ऑन द टॉप वॉट एव्हर इज द टॉप. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने तिने सांगितलं त्या संदर्भातलं. आणि दीप ऍक्च्युली स्पेस टेक्नॉलॉजीज मध्ये काम करतो त्याच्यामुळे त्याचा स्पेसशी खूप संबंध आहे. त्यामुळे त्याची ऍक्च्युली ऍटमॉस्फिअर आणि याच्यावरची कॉमेंट इंटरेस्टिंग आहे ही खूप. पुढचा प्रश्न ऍक्च्युली पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सुमेधनी सायनोबॅक्टेरियावर विचारलं होतं की सुमेध तुला स्विच ऑन करून माईक विचारायचं असेल तर विचारू शकतोस. ओके ओके. हा म्हणजे मला एवढं असं विचारत होतं की हाऊ डू वी नो की दे वेंट एक्सटिंक्ट सायनो बॅक्टेरिया. बिकॉज इनफॅक्ट टुडे ऑल्सो वी हॅव सम बॅक्टेरिया हु डोंट यूज ऑक्सिजन फॉर देअर एनर्जी कन्झम्पशन ऑर एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे असं आहे की 100% एक्सटिंक्शन नाही झालं पण असं झालं की फॉर एक्झाम्पल एक जागा आहे जिकडे रिड्युसिंग एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे काय झालं की ते सायनोबॅक्टेरिया खूप प्रमाणात डेव्हलप झाले आणि ऑक्सिजनची प्रमाण वाढल्यामुळे त्यांची फक्त अशी झाली की दे कुडंट स्टे इन दॅट प्लेस. तर 100% एक्सटिंक्शन नाही झालं असं नाही म्हणता येणार पण ऑब्विसली आता म्हणजे एव्होल्युशन व्हायला 100% पुढे पण नाही जाऊ शकत आणि 100% एक्सटिंक्शन पण नाही होऊ शकत. त्याच्यामुळे काही थोडे एक्सटिंक झालेच असतील, काही थोडे इव्हॉल्व्ह झाले असतील असं. ओके म्हणजे इट वॉज नॉट 100% एक्सटिंक्शन. नो ऍक्च्युली देर इज नेव्हर अ 100% एक्सटिंक्शन. 100% एक्सटिंक्शन झालं तर तुम्हाला रिवाईव्ह होता नाही येत. सो 100% एक्सटिंक नाही होऊ शकत. नील तुझा प्रश्न घेऊया आता त्याच्यानंतर अद्वैत आणि अद्वैतचे बाकी दोन तीन प्रश्न आहेत त्यातला अद्वैत आपण सिलेक्ट प्रश्न घेऊया. तर नील तुला विचारायचा होता प्रश्न विचारू शकतो. गार्गी माझा आवाज ऐकू येतोय? हो. तू मध्ये एक स्लाइड दाखवली होती की त्याच्यात तू असं म्हणताना म्हणालीस की ज्युरासिक पिरियड मध्ये भारताचा जो लँडमास होता तो समुद्रात तरंगत होता असं काहीस तू म्हटलीस बरोबर. मग तुला असं म्हणायचं आहे का की त्यामुळे म्हणजे ज्युरासिक भारतामध्ये म्हणजे डायनासोर भारतात आहे नाहीये आणि ते समुद्रात आपली प्लेट तरंगत राहणे याचा काही एकमेकांशी संबंध आहे का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ज्युरासिक पिरियड आहे पण त्यावेळेस समुद्रात तरंगतोय त्यामुळे आपल्याकडे डायनासोर असण्याची शक्यता एकदम कमी होती त्या काळामध्ये. म्हणजे तसं बघायला गेलं तर काय झालं माहितीये का आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा ऑलमोस्ट म्हणजे ट्रायसिक. तुला स्लाइड वर जायचं असेल तर जाऊ शकतेस. स्लाइड वरती ते जास्त तुला दाखवायला पण सोपं.
म्हणजे मला त्याला जोडून असा प्रश्न होता, मग गुजरात मध्ये एवढे डायनासोर कसे सापडतात? गुजरात हा त्या भारताच्या लँडमार्कचा भाग होता का तो दुसरीकडनं कुठेतरी येऊन आपल्याला चिकटला होता असं काही आहे? नाही, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ट्रायसिक म्हणजे गोखलेचे प्रश्नच संपत नाही, माझा प्रश्न पण डिस्ट्रॅक्ट. अरे नील, हॅलो. हा, अरे अरे, भारतात डायनोसॉर होते जरी तो चालला होता युरेशियाच्या दिशेने, तरी देअर वेअर डायनोसॉर्स इन इंडिया. ठीक आहे. अच्छा, म्हणजे म्हणजे ज्युरासिक पार्कच्या आधीपासून डायनासोर होते का? म्हणजे डायनासोर ट्रायसिक पासून होते. ज्युरासिक पार्क आला होता तेव्हा. हा, ज्युरासिक पार्क हा 93 मध्ये आला, कळलं का? ज्युरासिक हा जो पिरियड आहे त्याच्यावर ऍक्च्युली गार्गी तुला पटकन ते आणायचं असेल ज्युरासिक पिरियडचं आण, म्हणजे साधारणतः त्याला लोकेशन इथे मी आणले ना. जरा एक सेकंड. तू काहीच आणलेलं नाहीये शेअरिंग मध्ये, फक्त तुझी थँक्यू ची स्क्रीन दिसते. हा, येईल येईल. थांब थांब, रिझ्यूम शेअर ना. हा, दिसतंय का आता? हो, दिसतंय दिसतंय. परमियन आहे. हा, कार्बोनिफेरस आहे ना. हा, कार्बोनिफेरस आता आलं. तर हा जो ट्रायसिक आहे ना, तीन असे टाइम पीरियड होते जेव्हा डायनासॉर सुरुवात झाले. दे वेर मॅक्सिमम अँड देअर डिक्लाइन. तर त्याचं जे सुरुवात आहे ट्रायसिक आहे, ठीक आहे. तर याच्या वेळेला जेव्हा त्यांचं इव्होल्युशन होत होतं, ते स्प्रेड होत होते, तेव्हा इंडिया वॉज अ पार्ट ऑफ अ व्हेरी बिग कॉन्टिनेंट. त्याच्यामुळे जे इव्होल्युशन सुरू झालं ना, त्याच्यामध्ये डायनासॉर ऑब्व्हियसली इंडियामध्ये पण डेव्हलप झालेच असणार. आणि त्याच्यानंतर आपण जर इथे बघितलं ज्युरासिकच्या सुरुवातीला पण इंडिया इज कनेक्टेड. इंडिया तुटला कधी? इंडिया समजलं समजलं. हा, तर दॅट इज द ओनली रिझन. माझी जो गैरसमजूत होती ती अशी होती की फक्त ज्युरासिक काळातच ज्युरासिक पार्क तयार झालं जगामध्ये. तसं काही नाही, आधीपासून डायनासोर होते आणि त्यावेळेस भारत कनेक्टेड होता मोठ्या लँडमार्कशी. म्हणजे त्यांनी सुरुवात तर करून दिली, पण त्याच्यानंतर तो ज्युरासिक जेव्हा एक्सटिंक्शन झालं तेव्हा वी वर नॉट कनेक्टेड टू एनी अदर कॉन्टिनेंट. दॅट्स व्हॉट. आणि अजून एक प्रश्न आता आला डोक्यात, म्हणून विचारून टाकतो, एकदम छोटाच आहे. ज्यावेळेस तू ते डेक्कन काय व्हॉल्केनिक इरप्शन म्हटलीस, डेक्कनच म्हटलीस ना, तू स्पेसिफिक टू इंडियन सबकॉन्टिनेंट फेनॉमिनॉन आहे डेक्कन? हा जो नाव आहे फक्त इंडियामध्येच मिळतं. गार्गी ब्रेक होतोय आवाज. पण मला उत्तर मिळालं, येस म्हणाले ना ती. हा, डेक्कन स्पेसिफिक तिने सांगितलं ते ऐकू आलं नसेल तर, आणि आता मला माहिती नाही गार्गीचं ऐकू होते की नाही, पण डेक्कन हा हा बोल बोल गार्गी. हा, तर म्हणजे बेसिकली खूप साऱ्या ठिकाणी अशा प्रकारचे व्हॉल्केनिझम मिळतात, पण डेक्कन हे जे नाव आहे हे फक्त इंडियासाठी आहे, अजून कुठे म्हणजे त्याचे हे नाही मिळत अवशेष. ओके, थँक्यू. आणि तशा प्रकारचे त्या काळात ऍक्च्युली 5-6 प्रकारचे तशा प्रकारचे मिळतात आपल्याला. त्याला फ्लड बसॉल्ट म्हणतो, जे अक्षरशः म्हणजे अक्षरशः त्याचा फार पूर आला होता बसॉल्टचा, असं म्हटलं जातं त्याला. तर ऍक्च्युली आपण डेक्कन वरून डायरेक्ट आता आपण हिमालयकडे जाऊया. आणि अद्वैतचा पुढचा प्रश्न आहे की कोलिजन बद्दलचा त्याचा प्रश्न आहे की कोलिजन विल इट एव्हर सीज ऑर विल इट कंटिन्यू. तर त्याचा तो ऍक्च्युअल म्हणजे कोलिजनच्या संदर्भातला प्रश्न आहे. आता असं आहे की फक्त कोलिजन होत नाहीये. आपले काय आहे की फॉर एक्झाम्पल आता समजा ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे, तर ही जी इंडियन प्लेट असेल तर ही सबडक्ट पण होतीये. तर आता ही जी इंडियन प्लेट आहे त्याच्यामध्ये ओशन प्लेट पण आली, त्याच्यामध्ये आपली इंडियन लँड पण आला, त्याच्यामुळे ही प्लेट तर कधी संपणार नाहीये. कारण ती इकडून संपत असेल तर इकडून परत कोणता तरी व्होल्केनो लावा बाहेर कडून लँड परत बनवतोय, त्याच्यामुळे हे तर कधी संपणारच नाहीये. आणि कोलिजन म्हणायचं झालं तर जेवढ्या वेळेला ही सबडक्ट होईल तेवढ्या वेळेला ही पुढे जात राहील. त्याच्यामुळे म्हणजे आपण आत्ता जिकडे आहोत तिकडून आपण नॉर्थ वर्ल्ड जात तर राहणार होतो, हे रेट कमी होईल कदाचित. गार्गी सबडक्ट म्हणजे ऍक्च्युली पडणार आहे असं तिला म्हणायचं, खाली जाते ती म्हणजे आणि हा ह्या संदर्भात ऍक्च्युली सुमेधनी फिजिसिस्ट म्हणून सुमेधनी खूप चांगली कॉमेंट अद्वैत एक सेकंड हा अद्वैतनी ऍक्च्युली सॉरी सुमेधनी खूप चांगली कॉमेंट दिली याच्यात की ती इलॅस्टिक सिस्टीम नाहीये,
तर त्याच्यामुळे इलॅस्टिक सिस्टीम नसल्यामुळे इट वॉन्ट रिट्रॅक्ट. तर सुमे तुला त्याच्यावर ऍक्च्युली म्हणजे त्या इलॅस्टिक आणि प्लास्टिक प्लास्टिसिटी इलॅस्टिसिटीवर बोलायचं असेल तर बघ. सुमेध आहे का? गेला बहुधा. बरं बरं. नाही मला कॉमेंट कळली त्याची. इलॅस्टिक प्लास्टिक मेकॅनिकल फेनोमेना आहे, सो आय नो द टेक्निकॅलिटीज ऑफ इट. नाही मी जनरल तीन उत्तर कंबाईन झाली. सी मी दोन तीन फोड करून सांगतो माझा प्रश्न. माझा प्रश्न फोड करून सांगतो मी. पहिला प्रश्न हा आहे की पहिलं ठीक आहे गार्गीने जे एक्सप्लेनेशन दिलं ना त्याच्यावरती मी विचारतो तिलाच की ती म्हणते की हा जो सबडक्शन चालू आहे तर तो अगेन सी सम लँड इज सबडक्टिंग अँड अनदर लँड इज गेटिंग फॉर्म शी से अँड दॅट लँड इज गेटिंग फॉर्म ड्युरिंग व्हॉल्केनिक इरप्शन अँड क्रिएशन ऑफ न्यू लँड मासेस बट नाऊ एक्झॅक्टली ऍट अबोव्ह आय मीन त्या व्हर्टिकल लेवललाच अल्टिट्यूडमुळे हिमालयाचा अख्खा बर्फाच्छादित प्रदेश पसरलेला आहे. सो नाऊ हाऊ मच थिकनेस आर वी टॉकिंग अबाउट फ्रॉम दिस व्हॉल्केनिक इरप्शन अँड फॉर्मेशन ऑफ लँड मॅसेस अप टू द एक्झिस्टिंग स्नो फील्ड रिजन ऑफ हिमालयाज. So, how much thickness are we talking about? मी तुला एक सेकंड थांब. मी परत ती स्लाइड दाखवते म्हणजे कदाचित क्लिअर होईल. ओके तर आता ही जी प्लेट आहे ना, ही जी ऑरेंज प्लेट आहे, तर हा फॉर एक्झाम्पल आपण जर इथे बघितलं, इथे तो जो प्लेट आहे ती प्लेट तुटून पुढे जाते, तर हा जो पार्ट आहे हा जो पार्ट खाली जातोय हा सबडक्शन होतोय आणि याच्यावरती आपल्याला इथे मिळतो हिमालय. तर इकडे व्हॉल्केनिक इरप्शन होऊन नवीन लावा बनतो आणि ती जी प्लेट आहे ती पुढे 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 सरकत जाते आणि मग ती जी सरकलेली प्लेट असते ती अशी पुढे जाऊन खाली जाते. तर दिस इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. ओके अद्वैत थिकनेस म्हणशील ना तर ती ऍक्च्युअली प्लेटचा थिकनेस आणि त्याच्यावर आता हिमालय जेवढा आहे ते सगळं तेवढे साडेआठ म्हणजे 9 किलोमीटर तो भाग आणि खालची प्लेट हे अख्खा म्हणजे जवळजवळ 45 किलोमीटरचा भाग आहे किंवा जास्त. त्या प्लेटचा थिकनेस हा बदलत जातो. हे प्लेटचा थिकनेस शक्यतो ऍव्हरेज थिकनेस तू बघितलास कुठल्याही प्लेटचा तर साधारणतः 30 किलोमीटर वगैरे असतो, जास्तीत जास्त 45 किलोमीटर. तर तो मॅक्झिमम झाला ना 45 किलोमीटरच्या वर 8 किलोमीटर 9 किलोमीटरचा जो हिमालय तो अख्खा. सबडक्शन कधी थांबणारच नाही का म्हणजे? नाही तू थांबणार. मी असं म्हणेन की 1000 वर्षानंतर अख्खा इंडियाच खाली गेला असेल का युरेशियन सबकॉन्टिनेंटच्या? 1000 वर्षात काही नाही होत, लाखो करोडो वर्षानंतर. एनी स्केल यू टेक. येस बरं पुढे जाऊया आपण. ऍक्च्युली योगेशचा इंटरेस्टिंग प्रश्न आहे गार्गी की कॅन यू प्लीज टेल अस मोर अबाउट एटायमॉलॉजी ऑफ गोंडवाना. गोंडवाना आता गोंडवाना हा जो काय म्हणतात त्याला फॉर्मेशन किंवा त्या एज मधलं जर आपण हे बोलू की गोंड ही जी ट्राईब होती मध्य प्रदेश मध्ये तर त्या एरियामध्ये ती जे कोल होते किंवा तो जो रॉक होता किंवा ते जे मटेरियल जे त्यांनी एक्वायर केलं तेव्हा ते गोंड एरियामध्ये मिळाल्यामुळे काय झालं त्या गोष्टीचं किंवा आता मला ह्याच्या तत्सम जे काय मिळेल त्याचं मी नाव तेच ठेवेन. तर मग ते जे गोंडवाना आहे ते गोंड मध्य प्रदेशमध्ये सेंट्रल मध्य प्रदेशमध्ये एक ट्राईब आहे तर त्यांच्यावरून ते नाव पडलेलं होतं. येस आणि त्याच्या म्हणजे गार्गीचा जो कनेक्टिंग मुद्दा होता त्याच्यातला की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सापडतात ते त्याचं नाव आपण घेतो किंवा ते कुठलं ते काहीतरी आयडेंटिफाय करायचं म्हणून ते आपण करतो. तर आता ऍक्च्युली बाकी प्रश्न कोणाचे नसतील तर अद्वैतचे अजून 3 प्रश्न आहेत. अद्वैतच्या प्रश्नाचं वेगळं सेशन घ्या रे, संपतच नाही रे वही तो बस हो गया अभी अद्वैता. हा खंजन के कमेंट का कोई कॉग्निजन्स लेना है तो लो सर. हा नहीं बस हो गया. खंजन का कुछ लास्ट कमेंट है? खंजन मुझे वो समझ में नहीं आया. इफ यू वांट टू सिक्लाइज वो अद्वैत को मैं बोल रही थी कि वो सबडक्शन होने से पहले सब क्लाइमेट चेंज से खत्म हो जाएगा. हां दैट्स ट्रू दैट्स फॉर श्योर. खंजन के अलग लेंस थे. हां फ्रॉम अ थ्रू अ डिफरेंट लेंस. नहीं ये अद्वैत का अलग लेंस है, वो जियोलॉजी रिलेटेड क्वेश्चन नहीं पूछ रहा है, मैं सच बोल रही हूं. उसके सवाल इस सेशन में मतलब बस हो गया.
ये राजमहल बेसल ट्रैप का नाम भी उस राजमहल नाम के लोकेशन से आया है क्या कुछ? बिल्कुल यस। पहले मेरे को और स्नेहल को लगा कि अंटार्कटिका के पास कोई राजमहल नाम का गांव है। बहुत टाइम लगा हमें समझने के लिए कि वो भारत के पास मिला और तब हम उसको पीछे ट्रैक कर रहे हैं ना मतलब। पण अंटार्कटिकाचा काय संबंध? अंटार्कटिकाच्या आकृतीमध्ये करोडो वर्षापूर्वी पण राजमहलचा तिकडे लोकेशन दाखवले तिच्या आकृतीत। आम्ही फुल कन्फ्यूज की अंटार्कटिका वरती राजमहल वाव। ते आता काळानुसार हे आहे। तर काळानुसार जो प्रश्न आहे गार्गी त्याच्यात अद्वैतचा एक प्रश्न आहे पोल रिव्हर्सर्सच्या बद्दल, मॅग्नेटिक पोल रिव्हर्सर्स। तुला बोलायचं त्याच्यावर कारण इव्होल्युशन ऑफ लाईफ आणि थोडं तू अर्थचं घेतल्यामुळे ऍक्च्युली तो प्रश्न खूप रिलेव्हंट आहे। तर आता आपण जर हे बघितलं की आता हा तसा बघायला गेला तर खूप कॉन्सेप्ट खूप कॉम्प्लिकेटेड आहे पोल रिव्हर्सलचा, त्याच्यामुळे मी त्या एवढ्या टेक्निकॅलिटी मध्ये जाणार नाही। पण फक्त आपण एवढंच बघूया, म्हणजे हा एक त्याच्यातला छोटा पार्ट मी एक्सप्लेन करू शकते की आता आपण एवढे सगळे कॉन्टिनेंटचे रिकन्स्ट्रक्शन केले तर ते कसे काय केले? तर होतं असं की आता समजा एखादा रॉक बनलाय तर तो जेव्हा कूल डाऊन होतो तेव्हा त्याच्या आतमधले जे मॅग्नेटिक हे सबस्टन्सेस असतात, आयन आहे, निकेल आहे, हे मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत, तर तो रॉक जेव्हा कूल होतो एखाद्या एरियामधला, एवढूसा रॉक नसतो, प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो, तर तो जेव्हा कूल होतो तेव्हा त्याच्या आतमधले आपण जी निडल वापरतो ती नॉर्थ साऊथ दाखवतो, तर त्या कूल डाऊन रॉक मध्ये तो जो ओरिएंटेशन आहे आयनची ती तशीच राहते आणि देर आर सम मेथड्स दॅट वी कॅन रिट्रीव द इन्फॉर्मेशन फ्रॉम दोज आयन निडल्स म्हणू शकतो आता आपण त्याला, मॅग्नेटिक निडलच म्हणू शकतो आपण त्याला। तर ती आपण कळू आपल्याला कळू शकतं की इथे नॉर्थ आहे किंवा इथे नॉर्थ आहे किंवा इथे नॉर्थ आहे। तर त्याच्याप्रमाणे आपण सगळे कॉन्टिनेंट्सच्या स्टोरी एकत्र केल्या त्याच्यानंतर आपल्याला हे कळू शकतं अच्छा याची नॉर्थ तिथे होती, म्हणजे इंडिया साऊथ मध्ये होता, आपण नॉर्दर्न कॉन्टिनेंट हेमिस्फिअर मध्येच नव्हतो। हे जेव्हा हे जे कळायची जी पद्धत आहे ती हीच आहे की आपण बॅक ट्रेस करतो। जिओलॉजीमध्ये हा एक खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे की आपल्याला एंड रिझल्ट मिळालाय आणि आता एंड रिझल्ट मधून मला ओरिजिन मध्ये जायचंय तर मला बॅक ट्रेस करायची गरज आहे। तर कदाचित थोडस मी एक्सप्लेन करू शकले असेल। अद्वैत तुला अजून अद्वैत गार्गी तो मिठाचा प्रश्न पण घे ना। हो तो ऍक्च्युली गार्गीचं जर आजचा टॉपिक जर लक्षात आला तर इव्होल्युशन ऑफ अर्थ अँड स्टोरी ऑफ इंडिया त्याच्यामध्ये तो मिठाचा प्रश्न म्हणजे म्हणून म्हटलं अद्वैतच्या प्रश्नांचं किंवा कोणाच्या प्रश्नांचं आपण एक वेगळं सत्र करूया कारण त्या संदर्भात। पण अद्वैत तुला या पोल रिव्हर्सर्सचं तुला पूर्ण उत्तर मिळालं का की तुला अजून त्या संदर्भात काही आहे? त्याला अजून दोन प्रश्न पडले असतील। हो त्याला अजून दोन प्रश्न पडले असतील, हरकत नाही। नील नील फरंगर जाणतो मला म्हणजे एवढा दुरावा असून क्वारंटाईन मुळे पण नाही नाही जाणतो नाही। गार्गीने जे एक्सप्लेनेशन दिलं त्यातनं मला पण चार प्रश्न तयार झाले म्हणून मी लगेच तुला दोनच दिले। आहे आपल्याकडे आपण अजून चार मिनिटं थांबणार आहोत त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन थोडक्यात बोलली ना त्याला एक वेगळ्या टॉपिकचा वास येतोय म्हणजे बरोबर मॅग्नेटिक रिव्हर्सल्स किंवा हा हा प्रकार आपल्याला पूर्ण एक अख्खा खरंच स्टॉक त्याच्यावर घेतलं पाहिजे। अख्खे सगळे माझ्या मते व्हर्च्युअल कट्टातले किंवा हटके मुशावरी म्हणजे सगळे जिओलॉजिस्ट एकत्र बसून तो टॉक तयार करू शकतील। कोलॅबरेटिव्ह आपल्याला जे अजून काम कोलॅबरेटिव्ह उभं करायचंय त्याच्यातलं माझ्या मते एकत्र येऊन कामं करायची त्याच्यामध्ये सगळे जिओलॉजिस्ट एकत्र येऊन मॅग्नेटिक रिव्हर्सल्स बद्दल किंवा पोल्स बद्दल आपण सेशन खरंच करूया खूपच इंटरेस्टिंग। ओके मला मला एक कमेंट करायची होती बोल ना। हा तर माझ्या मते अद्वैतला असं विचारायचं होतं की हा जो मॅग्नेटिक पोल रिव्हर्सल आहे तो पिरियॉडिक फिनॉमिना आहे का असं विचारायचं होतं का अद्वैतला? हो मला तरी असं वाटतं की हा पिरियॉडिक नाही आहे फार असा रॅन्डम फिनॉमिना आहे कारण अबाउट 183 टाइम्स
लास्ट 80 मिलियन्स मध्ये 183 टाइम्स पोल रिव्हर्सल झालेले. सो इट्स नॉट अ पिरियॉडिक फिनॉमिना आय थिंक. सो इट कॅन हॅपन, या इट कॅन हॅपन, आय मीन रँडमली. यस सुमेद, तू मला एक, मला प्रश्न आहे, तुझी कॉमेंट मी ती बघितली, तर तू 183 in 83 million years हा ही माहिती जी आहे, तर ही कुठल्या, म्हणजे काय, कुठला संदर्भ आहे? ऍक्च्युली मी पण आहे मध्ये एकदम, आता थोडे काही दिवसांपूर्वी बातमी आली की ग्रॅव्हिटेशन फील्ड वीक होत आहे, सॉरी ग्रॅव्हिटेशन नाही, मॅग्नेटिक फील्ड अर्थ वीक होत आहे. तेव्हा जरा ते गुगल केलेलं तेव्हा मला तो नंबर मिळाला, कारण एक दोन दिवसांपूर्वी भेटत, मला लिंक नाहीये, लिंक परत मिळाली तर मी शेअर करेल. सुमेध, सुमेध, हा करेक्ट, आय थिंक सुमेध बरोबर बोलतोय. ते लिंक, त्या लिंक मध्ये काय होतं, मी जस्ट दोन वाक्यात सांगतो की आपल्याला मॅग्नेटिक पोल्सची स्ट्रेंथ कमी होते, जास्त होते, हे काही कॉमन मॅनचं फिनोमिन नाही, पण सॅटेलाइटच्या फंक्शनॅलिटीज वर त्याचा फरक पडतो, ह्याच्यावर ते आर्टिकल होतं. आय थिंक सुमेध बरोबर बोलतोय, वेगवेगळे सॅटेलाइट जे आहेत काम करतायत, त्यांच्या फंक्शनॅलिटीज वर याचा फरक पडतो, दे आर सेन्सिटिव्ह टू मॅग्नेटिक फील्ड्स. येस येस, सो त्यांची अर्थ पासूनचा डिस्टन्स वर खाली होऊ शकतो या छोट्या छोट्या चेंजेसमुळे. आणि याच्याशी संलग्न गोष्ट म्हणजे जर मॅग्नेटिक पोल रिव्हर्सल इतक्या वेळा झालं असेल, तर मॅग्नेटिक पोल रिव्हर्सल होणं म्हणजे इज अ डिझास्टर्स फेनोमिन ऍक्च्युली, बिकॉज ऑफ द सनलाइट. तर मग त्याच्या, त्याचं काही रिलेशन आहे का आपल्या इथल्या एक्सटिंक्शन इव्हेंट्सशी, असं पण त्यातला एक प्रश्न होतो, पण मेबी आपण सेपरेटच याच्यावर बोलू. हा हा, मला असं वाटतं की आपण आता ते त्याच्यावर स्पेसिफिकली मॅग्नेटिक, जसं आता ऑलरेडी झालं, आपल्याला एक विषय नवीन मिळाला बोलायला, तर आपण तो लिहून ठेवूया आणि आपण खरंच त्याच्यावर एक सेशन, मग त्याच्यात फिजिसिस्ट पण येऊ शकतात, फिजिसिस्ट त्यात मॅग्नेटिझम या दृष्टिकोनातून बोलू शकतात, असं आपण करूया एक. आणि आपण गार्गीला खूप 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 धन्यवाद देऊया, एक खूप भारी प्रेझेंटेशन, अतिशय इंटरेस्टिंग सेशन झाले, खूप छान छान गोष्टी ऐकायला मिळाल्या. आणि तुला मीठ असं म्हणले गार्गी, हो, पण आता आपण पुढचे काही प्रश्न किंवा हे घेणार नाही आहोत, पण आपण मिठाचा सत्याग्रह नंतर, त्यामुळे आपण गार्गीला, गार्गीचा छान टाळ्या वाजवून सगळ्यांनी मस्त पैकी गार्गीला हे करूया. गार्गी भारी होत, भारी, थँक्यू. येस, आणि आता आपलं, जसं आपण मागच्या वेळेस आपला फीडबॅक कट्टा झाला आणि आपण त्याच्यानंतर ठरवलं की वी आर गोइंग टू स्विच बॅक, तर आपण पुढच्या वेळेसाठी आपण एक परत एक भन्नाट विषय आपण ठरवलेला आहे. आणि 5 तारखेला, ऍक्च्युली 5 तारखेला, 5 जूनला पर्यावरण दिन किंवा एन्व्हायरमेंटल डे, आणि 7 तारखेला, 8 तारखेला ओशन्स डे असं असतं, त्याच्यामुळे त्याचं साधारणतः औचित्य साधूत म्हणा किंवा काय असं म्हणून आपण ठरवलंय पुढच्या वेळेला की आपण एन्व्हायरमेंटल लॉज इन इंडिया अँड देअर इन्फ्लुएन्स ऑन आवर डे टू डे लाईफ ह्या विषयावर आपण, विक्रांत ऍक्च्युली आपल्याशी बोलणार आहे, विक्रांत आपल्यातलाच एक मित्र आहे, आणि त्याचा या विषयावर, म्हणजे त्याचा ऍक्च्युली सायन्सेस बदलून ओशन सायन्सेस आणि याच्यावरचा अभ्यास, आणि त्याच्यानंतर इव्हेंच्युअली इव्हेंट इन टू एन्व्हायरमेंटल लॉज, आणि आता तो जे इतकी वर्ष काम करतो त्याच्याबद्दल पण याच्यातून आपल्याला जाणून घेता येईल. त्याच्यामुळे पुढच्या वेळेचा, पुढच्या कट्ट्याचा जो विषय आहे, 3 जूनच्या कट्ट्याचा, पुढच्या बुधवारचा, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल लॉज इन इंडिया आणि देअर इन्फ्लुएन्स ऑन आवर डे टू डे लाईफ. सगळे अजून लोक पळून जाण्याच्या आधी आपण पटकन आधी पुढच्याचा विषय केलेला, त्याच्यामुळे आता अजून कोणाला काय, आता अजून कोणाला मीठ आणि हे बोलायचं, गप्पा मारू शकतो. गार्गीला काय अजून छळायचं असेल तर छळून, गार्गीला अजून छळायचं असेल तर छळूया आपण, पण फॉर्मली आपण कट्ट्याला काटा करूया, म्हणजे व्हर्च्युअल कट्ट्याला काटा करूया, आणि मग ज्यांना मीठ मीठ म्हणायचं असेल ते म्हणू शकतो.